पिंपरी चिंचवडमधून कोरोना बाधित रुग्णाने रुग्णालयातून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याला काही तासांनी फिल्मी स्टाईलरित्या पकडण्यात भोसरी पोलिसांना आणि डॉक्टरांना यश आलंय. पलायन केल्यानंतर संबंधित रुग्ण हा मित्राला भेटला होता असंही पोलिसांनी सांगितलंय. त्यामुळे मित्राची कोरोना विषाणूची टेस्ट केली असता तो बाधित नसल्याचे निदर्शनास आलंय. ही घटना शनिवारी घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. कोरोना बाधित रुग्णाला पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलंय. शनिवारी रात्री एक रुग्ण ज्या ठिकाणी त्याला ठेवलेला होता तिथून निघून गेलेला होता. ती घटना निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी आणि डॉक्टरांनी त्याचा शोध घेतला आणि तात्काळ त्याला घेऊन परत ज्या ठिकाणी त्याचे उपचार चालू होते त्या ठिकाणी परत त्याला दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर उपचार चालू आहे. ज्यावेळेस तो पळून गेला त्यावेळेस कुठल्या व्यक्ती त्याच्या संबंधात आलेले आहेत का असं काही समोर येते का? नाही, अद्यापपर्यंत असं समोर आलेलं नाही. परंतु तो घाबरून त्या ठिकाणाहून निघून गेलेला होता आणि तो घरीसुद्धा गेलेला नव्हता, बाहेर फिरत होता. परंतु पोलिसांनी त्याचा फोन नंबर वगैरे घेऊन कॉल करून त्याला बोलावून घेतला आणि नंतर पुन्हा त्याला रुग्णालयात दाखल केलेला आहे.